वी सेलिब्रेटिंग मेगा फेलिसिटेशन प्रोग्राम रिस्पेक्टेड नीरज विजय पाटिल प्लीज कम ऑन द स्टेज एंड एक्सप्रेस योर सेंटीमेंट्स हॅलो खरं तर खूप उशीर झालाय दोन वाजून गेलेत पण मी थोडक्यात आता सर्वात प्रथम तुम्ही सर्वजण माझ्या पप्पांच्या आणि काकांच्या विनंतीला मान देऊन सगळेजण जमलात त्याबद्दल आभार आजोबा बाबा आणि नानी यांना नमस्कार करून मी सुरुवात करतो खरं तर दोन व्यक्तींचा सर्वप्रथम मला आठवण करायची आहे एक पहिली म्हणजे ज्या जिच्या नावाच्या वास्तूत आज आपण सगळे जमलेलो आहोत ती माझी आजी आणि दुसरे म्हणजे आमचे बाबा लक्ष्मण घुडे की ज्यांनी लहानपणापासूनच खूपच जास्त प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळे आज मी इथे पोचू शकलो असतो सर्वात प्रथम त्या दोघांना पुण्यस्मरण हा जरी माझा कौतुक सोहळा जरी असला तरी इथे जमलेल्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन माझ्या यशात नक्कीच आहे आणि केवळ आशीर्वादाच्या स्वरूपात पण असेल पण नक्कीच तुम्ही कॉन्ट्रीब्युशन केलं आणि त्याच्यामुळे मी म्हणेल की हा माझ्यासोबत तुमच्या सगळ्यांचाच कौतुक सोहळा आहे सर्वप्रथम मी सुरुवात करेन माझ्या पप्पांपासून की ज्यांनी एक ऍक्च्युली दाखवलं की अगदी चौथीच्या स्कॉलरशिप पासून सातवीच्या स्कॉलरशिप पासून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे काय याची ओळख त्यांनी करून दिली असेल तेव्हा पप्पा अगदी जसं त्यांनी पण सांगितलं की होमी बाबाच्या क्लाससाठी आम्हाला इकडे जायला लागायचं डोंबिवलीला जायला लागायचं ते प्रत्येक वेळेस लहान असल्यामुळे ते माझ्यासोबत यायचे तीन तासाचा क्लास असायचा तीन तास क्लासच्या बाहेर वेट करायचे आणि मग आम्ही दोघं परत जायचे तर तेव्हापासून नंतर पुन्हा एन टी एस सीच्या पुण्यासाठीचा इंटरव्ह्यू असेल किंवा अगदी इवन आता जेव्हा मी यू पी एस सी साठी पुण्याला क्लासला गेलो तेव्हा तिथे अगदी क्लासपासून लायब्ररीपासून मेसपासून आणि राहण्याची सोय बघितल्याशिवाय ते पूर्ण परत गेले नव्हते आणि फक्त कधीतरी मला काहीतरी लागतंय म्हणून आई बॅग भरून द्यायची आणि फक्त ती बॅग घेऊन सकाळी ते घरून पुण्याला यायचे आणि परत संध्याकाळी पुण्याला जायचे पुण्यावरून परत जायचे सो या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यानंतर माझी आई आता मला एक मॉक इंटरव्ह्यू मध्ये देखील विचारलं होतं की तुझ्या आईकडून तू काय शिकलास तर माझ्या आई म्हणजे आम्ही दोघं जरी भावंड असलो तरी माझ्या आईने पाच मुलं वाढवली आहेत एक तर आमचा गोंडू दादा त्याच्यानंतर आम्ही दोघं नंतर गुड्डी आणि सूरज अशा पाच लोकांची दहावी आईने पाहिलेली आहे त्याच्यानंतर पप्पांचा जसा जो बाकीचा सपोर्ट होता तर आईचा महत्वाचा सपोर्ट म्हणजे मेंटल सपोर्ट कधीही मी खचलो कधी मला दडपण आलं किंवा मला प्रेशर आलं तर पॉझिटिव्हिटी जर मी एक कॉल जरी केला तरी मला तिथून मिळायची आणि त्याच्यामुळे माझं मेंटली जर स्ट्रॉंग राहिलो असेल तर त्याचं कारण आई आहे त्याच्यानंतर काका काकी की जे गेल्या आठवड्यापासून हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून एवढी सगळी मेहनत घेत आहेत त्यांच्या सगळ्या मेहनतीने आणि आपण आज चांगला कार्यक्रम आयोजित करू शकलो आणि एवढ्या वर्षातही त्यांनी कंटिन्युअसली म्हणजे त्यांना एक वेगळाच विश्वास होता माझ्यावर की लहानपणापासूनच त्यांना असं वाटायचं की हा नक्कीच काहीतरी यशस्वी होईल आणि त्यांनी नेहमीच मानसिक पाठबळ जे असेल किंवा कोणत्याही प्रकारचं असेल सपोर्ट तो नक्कीच दिला आणि त्यांच्यामुळेच हा आजचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतोय त्याच्यानंतर प्रज्वल त्याचा मी उल्लेख करेल कारण कोविडमध्ये मी जेव्हा घरी आलेलो होतो माझा तिसरा अटेम्प्ट होता यू पी एस सी साठीचा आणि तेव्हा जेव्हा पण हे लागलं म्हणजे माझ्या नोट्स असतील त्याच्या प्रिंटआउट्स काढणं किंवा त्या आता ऑनलाईन इव्हॅल्युएशन व्हायचं त्याच्यामुळे त्याच्या ज्या स्कॅन करून कॉपी पाठवायला लागायच्या या ही सगळी कामं तो करायचं म्हणजे प्रिंटआउट्स काढण्यापासून ते स्कॅन करण्यापासून ते त्याची पी डी एफ बनवणं आणि ती अपलोड करणं या सगळ्या कामांमध्ये तोच नेम पुढे असायचा आणि सूरज आणि गुड्डी पण
जेव्हा पण आता ते शहापूरला होते आणि जेव्हा पण मी यायचो तेव्हा गोड्डी तिकडून एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते की दादा तुला माहित तुला मला माहितीये तुझं नक्की काही ना काही होणारच नाही. सो हा सगळा जो माझा सपोर्ट आहे म्हणून मी म्हटलं की हे यश एकट्याचं नाही आहे, अजून भरपूर लोकांचे त्याच्यात आभार आहेत. आणि बाकी सगळ्यांचा मोरल सपोर्ट असेल की माझी मावशी असेल, कल्याणची मावशी असेल किंवा वडाळ्याची मावशी आणि काका असेल, कल्याणचे काका असतील, त्यांनी नेहमीच कधीच असं वाटू नाही दिलं की मी कुठेतरी मागे पडू शकतो. आणि विशेष करून तीन ज्या UPSC च्या मेन्स दिल्या त्या मी कम्प्लिटली वडाळ्याच्या मावशीकडे राहायचो 10 दिवस आणि तिथून द्यायचो. म्हणजे त्या तीन ते 10 दिवसामध्ये 5-9 पेपर लिहायचे असतात मला. 5 दिवसामध्ये 3 तासात दिवसाला 6 तास लिहायचं असतं. प्रत्येक मान किंवा हात असेल किंवा पाठ असेल सगळं पेन करत असतं. पण मी ज्यावेळेस 5:30 वाजता पेपर देऊन मावशीकडे पोचायचो तेव्हा गरम पाण्याची पिशवी अंग शेकायला ठेवलेली असायची. आणि काकांचं विशेष उल्लेख कारण ते प्रत्येक वेळेस होते. म्हणजे माझी 12वीची JEE ची एक्झाम असो किंवा माझी NTSC ची मेन्स एक्झाम असो 9वीला किंवा इवन होमिओबाची सेकंड एक्झाम असो, प्रत्येक वेळी वडाळ्याचे काका संदीप काका सोबत होते. आणि कल्याणची मावशी आणि कल्याणच्या काकाचं पण नेहमीच फोनवरून मार्गदर्शन होतच असायचं. आणि कल्याणच्या काकांचं पण त्यांनी सगळं त्यांना खूप जास्त अनुभव आहे प्रत्येक गोष्टीचा आणि त्याच्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होत असायचं. आणि प्रज्ञाताईचा मी उल्लेख करेन की ऑस्ट्रेलियात राहून पण इकडे माझ्याशी कनेक्टेड होती. अगदी तिने माझे मॉक इंटरव्ह्यू पण घेतले होते RBI च्या इंटरव्ह्यू नंतर. आणि त्याच्यामुळे ती तेवढ्या दूर असून पण तिचं नेहमी लक्ष होतं. आणि त्या जिजूंचं पण दोघांनी मिळून माझं मॉक इंटरव्ह्यू ची तयारी करून घेतली होती ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. गोटूदाचा एक बिंदास होण्याची जे काही मी शिकतो ते गोटूदाकडून शिकतो. आता पण मी दिल्लीला होतो तेव्हा त्यांनी फोनवरून सांगितलेलं झाला तरच परत ये नाही तर येऊ नकोस. तर मग असं हे मोटिवेशन नेहमी मिळत असतं. माझ्या दोन्ही आत्या आणि आत्याचे मिस्टर दोन्ही पण त्या नेहमी आज त्याने विचारणार. अण्णांचा तर कॉल चालूच असतो नेहमी. आणि अण्णा नेहमी नागपूरला असताना पण सतत चौकशी करत असतात. इवन अक्षयने पण अक्षयचा प्रिंटर वापरला होता मी माझ्या सगळे क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट्स प्रिंट करायला. सो अशा प्रकारे प्रत्येकाचं कुठून ना कुठून तरी एक कॉन्ट्रीब्युशन असतं. आणि परत मुंबईचे बाबा असतील आणि आई असतील त्यांचा पण कॉल चालू असतो. जयवंतदादा आणि सगळेच काका मंडळी यांचा म्हणजे जरी मी जास्त येत नसलो किंवा हे नसलो तरी प्रत्येकाचा कुठल्या स्वरूपात माझ्याशी कॉन्टॅक्ट चालूच असतो. त्याच्यानंतर मी माझ्या गुरुजनांचे आभार मानेल. उबाळे सर आणि उबाळे सर असतील किंवा जागरे मॅडम असतील कवी खाडेला असल्या त्यांचा नेहमीच एकदम पॉझिटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी म्हणू शकतो. किंवा त्या 9वी 10वीला जे त्यांनी माझे संस्कार केले ते असतील त्याच्यामुळे मी नक्कीच आज इथपर्यंत पोहोचू शकलो. अगदी माझ्या महिला मंडळाच्याही मॅडम आहेत अनिता सोनवणे, त्यांनी पण आता फेसबुकवर हे ठेवलं होतं, आईला मेसेज केला होता. तर या सगळ्या गुरुजनांमुळे आणि मेन म्हणजे मी या सगळ्यांशी कनेक्टेड आहे त्याचं कारण म्हणजे माझ्या पप्पांनी मला शिकवलंय की प्रत्येक कुठल्या तरी यशानंतर की मी त्यांच्याकडे पेढे घेऊन जायचो. आणि एवढ्या म्हणजे आता मी कवी खाडे सोडून मला तर आता ऑलमोस्ट 11 वर्ष झाले किंवा महिला मंडळ सोडून मला 17 वर्ष झाले पण अजूनही ते सगळे टीचर्स कनेक्टेड आहेत. कारण पप्पांनी जे शिकवलंय की माणसं जोडायला शिकलं पाहिजे आणि जेवढं तुम्ही माणसं जोडाल तेवढंच तुम्हाला तेवढा सपोर्ट पण पुढे मिळेल. त्याच्यानंतर या सगळ्यांसोबतच आपल्या मैत्रिणींचा पण खूप सपोर्ट असतो. आज जास्त कोणाला इन्व्हाइट केलं नाहीये पण मी नक्कीच एक मित्राचा उल्लेख करेल लिस्बॉनचा, मी पुढे सांगेलच त्याच्याबद्दल त्याचं कॉन्ट्रीब्युशन. मी थोडक्यात सांगतो की माझ्या जवळपास हिस्ट्री तर सांगितलेलीच आहे की 4वीची स्कॉलरशिप असो किंवा 7वीची स्कॉलरशिप असो या स्पर्धा परीक्षांमुळे काय होतं की तुमचा एक बेस तयार होतो. म्हणजे आजही
यूपीएससी ला मी एक दुसरा पेपर असतो पूर्व परीक्षेला यूपीएससी बद्दल मी थोडक्यात सांगेलच कारण बऱ्याच जणांना यूपीएससी च्या परीक्षेबद्दल एवढं माहिती नाही फक्त नाव माहिती आहे तर त्याचा एक पेपर असतो बुद्धिमत्ता चाचणीचा जसं आपल्या चौथीचा आणि सातवीच्या स्कॉलरशिपचा पेपर असतो त्याच धर्तीवर असतो तो पेपर सॉल्व्ह करताना मला काहीही करावं लागत नाही मी फक्त डायरेक्ट पेपरला जातो आणि त्याच्यात फक्त पास व्हायचं असतं बहुतेक बऱ्याच जणांना तो पेपर अवघड जातो पण हा जो बेस चौथी आणि सातवी स्कॉलरशिप असो किंवा एनटीएससी असो एमटीएससी असो इथून जो तयार झालेला नाही ना त्याच्यामुळे मला कधीच त्याच्यात अवघड आलं नाही आणि माझा मित्र पण एक तो नेहमी विनोदाने म्हणतो जेव्हा मला विचारतात लोक तुम्ही काय करता या पेपरसाठी कशी तयारी करता तर माझा मित्र आहे त्याला तो म्हणतो की त्यांना सांगायचं की तुम्ही थोडी लेट सुरुवात केली तुम्हाला साधारण 17 वर्षापूर्वी सुरुवात करायला हवी होती तर असं आणि यामध्ये माझ्याकडे आयुष्यात कधी फेल्युअर आले नाही असं तर अजिबातच नाहीये मी 11वी 12वीला आयआयटीची तयारी करत होतो रुपारेल डीजी रुपारेल कॉलेजला होतो तिकडून मी अंधेरीला क्लासला जायचो आयआयटी पेसला आणि त्या 2 वर्षात म्हणजे मी आपण या याच्यात असतो की आपण सगळ्यात हुशार आपण तालुक्यात पहिला आलो 10वीला आपण स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये पहिला आलो तालुक्यात पण ज्या वेळेस 11वीला डीजी रुपारेलला कॉलेजला गेलो तेव्हा कळलं की खरी कॉम्पिटिशन काय असते म्हणजे आपण आपल्या डबक्यामध्ये मे बी शामरुख असाल पण तिकडे प्रचंड मोठा जलाशय आहे ना तिकडे मोठा समुद्र आहे तिथे तुम्हाला तुमच्या तोडीचे किंवा तुमच्या तोडीपेक्षा जास्त असे तुम्हाला भरपूर कॉम्पिटिटर मिळणार सो माझ्यासोबत तेच झालं 11वी 12वीला मी तेवढा कॉम्पिट करू नाही शकलो आणि मला आयआयटीमध्ये नाही मिळवता आलं आयआयटी जॉईन नाही करता आलं सो सीईटीमध्ये मात्र मला चांगले मार्क्स आले त्याच्यामुळे मी व्हीजेटीआयला जॉईन झालो आता व्हीजेटीआयमध्ये पण मी 4 वर्ष हॉस्टेलला होतो तर जनरली आमच्याकडे तिसऱ्या वर्षी जनरल सेक्रेटरी निवडला जातो इंटरव्ह्यू आणि या प्रोसेसद्वारे तर गेले कित्येक वर्ष व्हीजेटीआयमध्ये जे मराठी बहुल असं कॉलेज आहे मराठी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे पण लास्टच्या 2015 साली मी जीएस झालो त्याच्या आधीच्या ज्या 4 वर्षाचा इतिहास पाहिला तर सगळे गुजराती जनरल सेक्रेटरी होते कारण त्यांचे एकतर ते मुंबईत वाढलेले असतात आणि परत मुंबईत वाढल्यामुळे त्यांच्या स्कूल्स चांगल्या असतात आणि त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स चांगलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होत असतो परंतु मी म्हटलं की शेवटी आपला न अटेम्प करता जात आहे काय म्हणजे नाही केलं तर मग उगाच आधीच का हार मानावी म्हणून मग मी पण त्या शर्यतीत उतरलो त्या मुलाखतीसाठी तयारी करायला लागलो आणि त्यांना मी जी काही उत्तरं दिली त्याच्यावरून मे बी ते इम्प्रेस झाले असतील आणि मी 2015 साली जनरल सेक्रेटरी झालो त्यावेळेस असे म्हणायचे की हॉस्टेलची मुलं कसं असतं की हॉस्टेलची मुलं ही साधारण महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागातून आले असतात विदर्भ मराठवाडा आणि आपलं पश्चिम महाराष्ट्र आणि ती गावाकडून आलेली पोरं असतात आणि त्याच्यामुळे ते जास्त उतरतच नाही त्यांच्या मनात एक ऑलरेडी एक न्यूनगंड असतो की आपण गावाकडून आलेलो आहेत इकडची कॉन्व्हेंटची मुलं बॉम्बे स्कॉटिश सारख्या स्कूलमध्ये शिकलेली मुलं आपल्याकडे आहेत आणि जिथे मोठ्या मोठ्या राजकारण्यांची मोठ्या मोठ्या उद्योगपतींची मुलं शिकतात ती पण आपल्यासोबत कॉम्पिटिशनला आहे तर आपल्याकडून हे शक्य नाही पण असं कोणत्याही मनात न ठेवता आणि गेले त्याच्या आधीचे 9 वर्ष व्हीजेटीआय हॉस्टेलचा जनरल सेक्रेटरी कधी झाला नव्हता आणि मी 9 वर्षांनी पहिल्यांदा व्हीजेटीआय हॉस्टेलमधून जनरल सेक्रेटरी झालो कॉलेजचा सो तो जो अनुभव होता जनरल सेक्रेटरीचा तो खूप मोठा ट्रान्सफॉर्मेशन होता माझ्या पर्सनॅलिटीमध्ये मी आधी खूपच जास्त घाबरट किंवा खूपच जास्त लो कॉन्फिडन्स वगैरे फील करायचो परंतु आता तिथे जनरल सेक्रेटरी झाल्यानंतर मोठमोठ्या लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवून मोठमोठ्या व्यक्तींशी संवाद साधून आणि मोठमोठ्या इव्हेंट हँडल करून आम्ही तो माझ्या मी म्हणेन की टर्निंग पॉईंट होता पर्सनॅलिटीमध्ये की त्याच्यामुळे मला प्रचंड आत्मविश्वास मिळाला की मी अजूनही पुढे काहीतरी चांगलं करू शकतो 2017 साली एलएनटीची प्लेसमेंट झाली एलएनटीमध्ये मी माझा प्लेसमेंट मिळाली होती पण ऑलरेडी ठरलेलं होतं की इकडे यूपीएससीकडे यायचं आहे आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायचं आहे तर मग त्याच्यामुळे मी तिथून तोच रस्ता निवडला की सरळ पुण्याला गेलो आणि तिथे युनिक अकॅडमीमध्ये अभ्यास चालू केला पहिल्या वर्षात तर मी ते सांगण्याआधी मी यूपीएससी एक्झामबद्दल थोडक्यात सांगतो म्हणजे थोडी आयडिया येईल यूपीएससी एक्झाम नक्की काय असते तर यूपीएससी एक्झाम ही देशातल्या ज्या टॉप क्लास क्लास 1 सर्व्हिसेस आहेत आणि थोड्या काही क्लास 2 सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी घेतली जाते देशभरातून साधारण 700-800 कधी कधी 900 जागांसाठी एक्झाम घेतली जाते 3 टप्प्यात एक्झाम होते प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू
प्रिलिम्स साठी साधारण 10 लाख ऍप्लिकंट्स अप्लाय करतात, त्याच्यातले 5 ते 6 लाख लोक परीक्षा देतात. त्या 5 ते 6 लाखांमधून फक्त 9 ते 10 हजार लोक मेन्स मुख्य परीक्षा देतात, मेन्स एक्झाम. आणि त्या मेन्स एक्झाम मधून ह्या वर्षी माझ्या मी 9,250 लोकांनी मुख्य परीक्षा दिली होती 5 लाखांमधून, म्हणजे 4,90,000 पहिल्याच फेरीमध्ये बाहेर निघून जातात. तर 9,250 मधून 1,800 लोकांनी मुलाखत दिली आणि 1,800 मुलाखतीमधून आता 685 ची निवड झाली, त्याच्यात माझा 560 वा रँक आहे. तर UPSC चा सक्सेस रेट जर आपण पाहिला तर तो फक्त 0.1% आहे. 0.1% म्हणजे काय? तर हजारामधला एक विद्यार्थी फक्त तो क्वालिफाय होणार आहे त्याच्यामध्ये. सो त्या आणि म्हणून UPSC ची एक्झाम ही टफ मानली जाते. त्याच्यात प्रिलिम्सची खूपच जास्त अनसर्टनिटी असते, कारण माझ्याकडे असेही माझे मित्र मैत्रिणी आहेत की जे IAS झालेत, IPS झालेत आणि पुढच्या प्रयत्नात IAS झालेले सहसा देत नाही, परंतु ज्यांचा रँक कमी येतो त्यांना खात्री नसते की आपल्याला IAS मिळेल की नाही, ते पुन्हा परीक्षा देतात. जशी मी पण आता मागच्या रविवारी देऊन आलो, तर असे विद्यार्थी देखील पुढच्या प्रिलिम्सलाच फेल होतात. सो ही खूपच जास्त अनसर्टनिटी आहे, खूपच जास्त अनप्रेडिक्टेबल एक्झाम आहे. त्याच्यानंतर मी जसं म्हटलं की मेन्सची एक्झाम ही ॲक्च्युली खरी कसोटी असते, म्हणजे जर प्रिलिम्स जर आपण T20 मॅच म्हटलं तर मेन्स म्हणजे ॲक्च्युली टेस्ट मॅच आहे, कारण ती 5 दिवस चालणार आहे आणि 5 दिवस म्हणजे तुम्हाला 9 पेपर लिहायचे आहेत. 9 पेपर ते पण दिवसाला 3-3 तास द्यायचे, सकाळी 9 ते 12, दुपारी 2 ते 5, 6 तास तुम्हाला कंटिन्युअस लिहायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी प्यायला पण वेळ नसतात, आणि तुम्ही पाणी पिला वॉशरूमला गेला तुमचा एक प्रश्न गेला, 10 मार्क तिथेच गेले. सो ही जी शारीरिक मेहनतीची जी पण एक्झाम आहे आणि ती मेंटल टफनेसची पण एक्झाम आहे. सो तर त्याच्यामुळे तो ती तेवढी टास्किंग आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू स्टेज तर बऱ्यापैकी युट्यूबवर इंटरव्ह्यू पाहिलेच असतील, काही लोक बघत असतील युट्यूबवर इंटरव्ह्यू. ते मॉक इंटरव्ह्यूज असतात, क्लासचे इंटरव्ह्यूज. ऍक्च्युअल इंटरव्ह्यू तसा होत नाही. ऍक्च्युअल इंटरव्ह्यू खूपच जास्त शांत आणि खूपच जास्त, माझा तरी अनुभव खूप छान होता की मला जास्त काही म्हणजे त्यांनी स्ट्रेस कुठला दिला नाही. तिथल्या UPSC इंटरव्ह्यूमध्ये असं असतं की एव्हरीथिंग अंडर द सन, म्हणजे तुम्हाला काहीही विचारू शकतात. तुमची तयारी पाहिजे ते क्वेश्चन फेस करायची. म्हणजे लिटरली मी एवढा शॉक झालो होतो की मी एका मॉक इंटरव्ह्यूला दिल्लीला गेलो होतो. त्या मॅडमला कळलं मी शहापूर तालुक्यातून आहे, ती मॅडम मला शहापूर तालुक्यातल्या आदिवासी भागामध्ये जे पाण्याची टंचाई आहे आणि ते लोक कसे टँकरने पाणी पुरवठा होतो किंवा तिथून रात्रीच्या वेळेस कसं पाणी वर येतं आणि मग रात्रीच्या वेळेस आदिवासी बाया जेव्हा पाणी भरायला जातात, तर इतक्या डीप लेवलला त्यांना माहिती असतं की ठाणे जिल्ह्यातला एक छोटासा तालुका आहे शहापूर तालुका, आणि तिथल्या प्रश्न पण त्यांना माहिती असतात. सो तेवढ्या लेवलची ती असते. तर आता 2017 पासून मी तिकडे सुरुवात केली, तर मी थोडक्यात माझ्या प्रवासाबद्दल सांगतो की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मला कळलंच नाही की एक्झाम काय आहे, कशी आहे, काय माहिती. मी पहिल्याच परीक्षेत फेल झालो, तरी मला तेव्हा काही जास्त वाईट वाटलं नाही, कारण मी शिकत होतो आणि मला कळलेलं होतं की मी काय चुका केलं त्या. दुसऱ्या अटेम्प्टला मात्र मी प्रिलिम्सची खूप चांगली तयारी केली. दुसऱ्या अटेम्प्टसाठी मी जवळपास 100 पेक्षा जास्त टेस्ट सोडवल्या ऍक्च्युअल टेस्टच्या आधी, आणि त्याच्या जसं यश नक्कीच मिळालं, माझी प्रिलिम्स तर क्लिअर झाली. परंतु प्रिलिम्सवर जास्त फोकस केल्यामुळे मुख्य परीक्षा जी ऍक्च्युअल गेम आहे, म्हणजे जो UPSC चा मुख्य गेम होईल, मुख्य परीक्षा आहे. प्रिलिम्सचा जस्ट एक तुम्हाला वगळण्यासाठी आहे, ती एलिमिनेशन राऊंड येतो. तर त्यामध्ये ती मात्र मला जमली नाही, कारण माझा सिलेबसच कम्प्लीट झाला नाही आणि तेवढ्या कमी याच्यात. त्याच्यामुळे दुसऱ्या अटेम्प्टला मात्र मी तिथे मेन्स क्लिअर करू शकलो नाही. थर्ड अटेम्प्टला मात्र मला तो सगळ्या दोन्ही स्टेजेस माहिती होत्या, खूप चांगली तयारी होती. खूप प्रिलिम्स तर मी जवळपास मला टेक्निक आलीच होती, फक्त मेन्समध्ये मी मागे पडलेलो. मला सगळे मला माहिती होतं की मला काय इम्प्रूव्ह करायचं आहे, ते मी सगळं इम्प्रूव्ह केलं. मी खूप जास्त मेन्ससारख्या 30 वगैरे टेस्ट लिहिल्या, सगळी मेहनत घेतली, आणि मार्च 2021 मध्ये रिझल्ट येणार होता. दरम्यान RBI ची प्रिलिम्स दिली होती 23 मार्च 2021. मी खूपच जास्त कॉन्फिडंट होतो की आपली मेन्स तर क्लिअर होणारच आहे, कारण आपण मागच्या वर्षी फक्त 12 मार्क मागे पडलेलो. या वर्षी तर आपण खूप इम्प्रूव्ह केली आहे, या वर्षी तर आपण पेपर्स पण चांगले लिहिले आहेत, या वर्षीची तयारी खूप चांगली आहे. मी खूप जास्त कॉन्फिडंट होतो. माझं तर असं होतं की मला फक्त त्या लिस्टमध्ये माझा नंबर शोधायचा आहे, आणि तो नंबर मिळाला की आपली इंटरव्ह्यूची तयारी तर चालूच आहे. म्हणजे इंटरव्ह्यूची तयारी पण मी चालू केली होती, एवढा मी जास्त कॉन्फिडंट होतो. आणि संध्याकाळी रिझल्ट लागला 23 मार्च 2021 संध्याकाळी 5-5:30 वाजता, आणि मी बहुतो हॉलमध्ये बसलेलो होतो आणि आई होती बाजूला, PDF आलेली होती, आणि मी माझा नंबर शोधतोय. माझा 100 नंबर मला मिळाला नाही, मला विश्वासच होत नव्हता मी जे काही बघतोय ते. मी म्हटलं असं होऊच शकत नाही, कारण मी एवढे एफर्ट टाकले होते, एवढी मेहनत केली होती, आणि खरं आहे ते
त्या तीन चार महिन्यात मी जेवढी मेहनत केली त्याच्या आधी पण नव्हती केली आणि मला नाही वाटत मी त्याच्या नंतर पण कधी जेवढी मेहनत करू करायची गरज पण नाही लागणार जेवढी मेहनत करून पण माझा नंबर नव्हता मला वाटलं ही फेक पीडीएफ कोणते टाकली असेल मी यूपीएससीच्या साईटवर गेलो तिथून पीडीएफ डाउनलोड केली तिथून परत शोधलं आणि परत नव्हता आणि मग मी जमिनीवर बसलो डोक्याला हात लावून मला सगळीकडे माझे पूर्ण अंधार दिसत होता की चार वर्ष होत आली आहेत 2021 मार्च चालू आहे 2017 पास आउट झालोय पुढे काहीच नाही परत पहिल्यापासून चालू करायचं आहे खूप मोठा मानसिक धक्का होता आणि मला खूपच जास्त अंडर कॉन्फिडंट झालो मी 8 दिवसामध्ये आरबीआयची दुसरी परीक्षा होती फेज 2 ती मी अशीच देऊन आलो कारण मला काही कशाचाच इंटरेस्टच राहिला नव्हता की मी एवढी मेहनत करून म्हणजे मी परीक्षेला दोष द्यायला लागलो की ही परीक्षा बरोबर नाही इथे कोणी कसंही सिलेक्ट होतं आणि मला काय वाटत नाही की मेहनत करून एवढा फायदा आहे एवढी मेहनत करायची आपण आणि सगळं जर वाया जात असेल तर काही अर्थ नाही आहे याच्यात पण आणि ते तसंच झालं पुढे 3 महिने मी प्रचंड डिप्रेशन मध्ये होतो आणि म्हणजे मी वाटायला नॉर्मल वाटत होतो पण माझ्या कुठेतरी आतमध्ये कॉन्फिडन्सला खूप मोठी ठेच लागली होती की मला प्रत्येक गोष्टीतून मला इंटरेस्ट जात होता 3 महिने मी तेच केला नशिबाने माझी आरबीआयची फेज 2 क्लिअर झाली आणि त्याच्यात पण मला काही अपेक्षा नव्हती की माझी होईल ती इंटरव्ह्यूची तयारी करू लागलो मी म्हटलं आता आरबीआयचाच आपल्याला चान्स आहे एक चांगला तर इंटरव्ह्यूची तयारी करूया मॉक इंटरव्ह्यू चालू केले प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये एकच फीडबॅक यू आर व्हेरी अंडर कॉन्फिडंट यू आर मे बी यूपीएससीच्या फेल्युअरमुळे तुला तुझा कुठेतरी आत्मविश्वास ढासळलेला आहे तू त्याच्यावर वर्क कर 4-5 इंटरव्ह्यू दिले प्रत्येक याच्यात तेच की तुझं बोलणंच बरोबर नाही आहे कारण तुझा आत्मविश्वासच नाही आहे तुझ्यामध्ये काही तू स्वतःला डाऊट करतोय आणि त्यावेळेस 2 व्यक्तींनी मला खूप जास्त आधार दिला पहिली म्हणजे प्रज्ञाताई ऑस्ट्रेलियावरून आमचा 1.5-2 तासाचा कॉल झाला त्याच्यामध्ये तिने मला सगळं सांगितलं की लाईफ तुझं वय 26 आहे तेव्हा तर 25 होतं तुझं वय 25 आहे माझ्याकडे असे काही लोक आहेत की जे 35 वर्षाचे आहेत अजूनही सेटल्ड नाही आहेत तू 25 वर्षाचा आहेस तुझ्याकडे अजून भरपूर वेळ आहे हे काही इथेच संपत नाही आणि इथून पुढे अजून भरपूर काही काही करता येऊ शकतं त्याच्यामुळे तू अजिबात फसून जाऊ नकोस त्यांनी माझा मॉक इंटरव्ह्यू घेतला जिजूंनी पण आणि ताईने पण आणि त्यांनी मला काही टिप्स दिल्या त्याच्यानंतर दुसरा कॉल झाला तर माझा लिस्बन टिकुना म्हणून माझा फ्रेंड आहे बसायचा त्याच्याशी मी 2.5 तास बोललो कारण तो मला कॉलेजपासून बघतोय आणि त्याने मला सगळं पाहिलेलं अगदी फर्स्ट इयरपासून त्याने जो आत्मविश्वास जागवला त्याने मला माझे जनरल सेक्रेटरीचे दिवस आठवले की तू त्यावेळेस काय करत होता त्यावेळेस तुझं नाव कसं होतं तू एवढा कॅपेबल आहेस तू एवढी ह्याच्या फेल्युअर नाही तू असा खचून गेलास तर कसं काय होईल आणि त्या 2 कॉल्सने मला खूप जास्त कॉन्फिडंट दिला ऍटलीस्ट मला स्वतःवर थोडा विश्वास यायला लागला की मे बी हे होऊ शकतं आणि त्याच्यानंतर माझा जो 2 मॉक इंटरव्ह्यू झाले ते व्यवस्थित झाले आणि फायनल इंटरव्ह्यू आरबीआयचा चांगले मार्क्स मिळून मी शेवटी आरबीआयची एक्झाम क्लिअर झालो तर सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतातच की ज्याच्यात आपण सगळा सेल्फ कॉन्फिडन्स गमावून बसतो आणि माझे ते 3 महिने तसेच होते पण असे आपल्या आयुष्यात लोक असतात आणि त्याचा आपण नेहमी ऋणी राहिलो पाहिजे की जे लोक आपल्याला पॉझिटिव्ह मार्ग दाखवतात आणि अशा लोकांशीच कनेक्टेड पाहिजे मग ते आपले रिलेटिव्ह असतील आपले भाऊ बहीण असतील किंवा आपले फ्रेंड्स असतील अशी माणसं आपल्या आयुष्यात जोडणं खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर मग आरबीआयचा हा जो यूपीएससीचा हा जो 4th अटेम्प्ट होता हा आरबीआयचा रिझल्ट लागल्यानंतर मी 15 दिवसांनी लगेच प्रिलिम्स होती ती पण मी कोणत्याही अपेक्षा न ठेवता मी देऊन आलो अटेम्प्ट करून आलो की ठीक आहे आरबीआयचं एक सिक्युअर झालं म्हणजे मेंटल पीस मिळाली फायनान्शियल पीस मिळाली की आता आपल्याकडे चांगला क्लास 1 जॉब आहे तर आपण आता पुढचा प्रयत्न करूया पण ठीक आहे एवढं प्रेशर घ्यायची गरज नाही आणि त्याच्यामुळे नक्कीच चांगलं झालं माझी प्रिलिम्स क्लिअर झाली आणि जानेवारीमध्ये पुन्हा मेन्स होती मग पुन्हा डिसेंबरमध्ये आरबीआयचं नागपूरला जॉईनिंग होतं जेव्हा काकासोबत आले होते माझ्या आणि तिथे जॉईन केल्यानंतर लगेच 1 महिन्यात एक्झाम होती मी काय फारसा सेटल्ड पण नव्हतो परंतु 2 मेन्सची अनुभव होता तो अनुभव पाठीशी धरून मी माझा अभ्यास तेवढा चांगला नव्हता जेवढा 3rd अटेम्प्टला होता म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर 3rd अटेम्प्टला मी खूप जास्त मेहनत केली होती तेवढी मेहनत या 4th अटेम्प्टला केली नव्हती आणि पण तो अनुभव पाठीशी होता त्याच्यामुळे काय करायचं परीक्षेला जाऊन ते सगळं माहिती होतं सो जानेवारीमध्ये ते परीक्षा पार पडली पुन्हा एकदा मी कोणत्याही अपेक्षा ठेवल्या नव्हत्या की आपण आपलं काम करून आलोय कारण एक धक्का बसला होता एक धक्का चांगला खाल्ला होता मागच्या मार्चमध्ये त्याने धक्क्याने एकदम जमिनीवर आणलं होतं सो तोच अनुभव पाठीशी ठेवून मी म्हटलं की आपण आपलं काम करून यायचं अपेक्षा काही ठेवायच्या नाही
निष्काम कर्म कर्मण्य भगवद्गीतेत म्हणतात कर्मण्य वाधिकारस्ते महाफलेषु कदाचन यू हॅव एव्हरी राईट टू परफॉर्म युअर ऍक्शन बट नो राईट टू गेट अ फ्रूट. तर तुमचं तुम्ही काम करा, फळाची अपेक्षा न ठेवता. ते केलं पुन्हा एकदा मेन्सला, ते पण क्लिअर झालं आणि मग इंटरव्ह्यूला. आता दिल्लीचा एक्सपिरियन्स, दिल्लीला शेवटी इंटरव्ह्यूला देऊन आलो. पुन्हा एकदा त्याच भावनेने गेलो होतो, कारण तेच वर्क होत होतं एक दीड वर्ष. सो पुन्हा एकदा मी त्याच अपेक्षेने गेलो होतो की आपण आपला इंटरव्ह्यू चांगला द्यायचा, बाकी काही विचार करायचा नाही की मेन्सला किती असतील आणि इंटरव्ह्यूला कसा परफॉर्म असेल. आपण आपला इंटरव्ह्यूचं फार फोकस करायचा शेवटी. खरं पुन्हा एकदा तेच केलं आणि फायनल रिझल्ट मला मिळाला. म्हणजे कोणतीही अपेक्षा नसताना, ज्यावेळेस मी खूप जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या तेव्हा मी मला खूपच भ्रमनिराश झाला, मला खूपच डिसअपॉइंटमेंट आली. पण आता यावेळेस नक्कीच यश मिळालं. इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स पण चांगला होता. महाराष्ट्र भवन, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने चांगलं प्रिपरेशन बांधून ठेवलेलं आहे. 7 दिवस आपल्याला तिथे राहता येतं. सो ते तो पण चांगलं पाठबळ मिळतं, म्हणजे चांगला सपोर्ट मिळतो तिकडे देखील आपल्याला. सो गव्हर्नमेंटचा भरपूर आहेत या गोष्टीसाठी. तर आता ह्याच्यानंतर थोडक्यात काही गैरसमज असतील युपीएससी एक्झाम बद्दल. तर बेसिकली पहिला जनरली आपल्याकडच्या गावाकडच्या मुलांना हा असतो की लँग्वेज बॅरियरचा असतो. तर आता एक्झाम ही मराठी माध्यमातून पण देता येते, इंटरव्ह्यू पण मराठी माध्यमातून देत होतो, सगळ्या टप्प्यांवर मराठी मीडियममधून देता येते. आणि इंग्लिशचं पण एवढं काही, मी पण स्वतः मराठी मीडियममधून शिकलेलं आहे पण, आणि माझं सगळं पूर्ण एक्झामचं माध्यम मात्र इंग्लिशच होतं, इंटरव्ह्यूचं पण ते पण इंग्लिशच होतं. सो त्यांना तुमचे कम्युनिकेशन स्किल्स नाही बघायचे, त्यांना तुमचे लीडरशिप स्किल्स बघायचे. तुम्ही ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत की नाही तुमच्यामध्ये, सो ऑफिसरच्या क्वालिटीज असतील तर नक्कीच ते तुम्हाला सिलेक्ट करणार आहेत. जस्ट बिकॉज लँग्वेज तुमची इंग्लिश नाही आहे किंवा तुमची कुठली तरी मातृभाषा आहे म्हणून तो काहीच मुद्दा नाही आहे. कारण ऑफिसर म्हणून ट्रेन तुम्हाला ते नंतर करणार आहेत ना, त्यांना तुम्हाला आता एक तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर अजून काही गैरसमज आहे तसे म्हणजे की या परीक्षेसाठी खूप अभ्यास करायला लागतो, 15-18 तास अभ्यास करायला लागतं. तर असं अजिबात नाही आहे माझं टाइम टेबल, कारण तेव्हा मी तर फुल फ्री होतो, पूर्ण दिवस मला अभ्यासासाठी होता. तेव्हा माझं टाइम टेबल 10-12 तास 12 तासाचं टाइम टेबल होतं. पण मला नाही आठवत मी कधी 12 तास अभ्यास केला असेल, कारण थोडाफार टाइमपास हे वगैरे होतं. तरी कन्सिस्टंटली महत्वाची आहे मेन, म्हणजे 8-9 तास तुम्ही जरी कन्सिस्टंटली अभ्यास केला तरी चालतं. फक्त त्याच्यात ते सातत्य पाहिजे. उगाच आज 2 दिवस केला, पुढचे 4 दिवस नाही केला तर त्याच्याने ते पॉसिबल होणार नाही आहे. सो ते कन्सिस्टंटली इम्पॉर्टंट आहे. आणि लहानपणापासूनच हुशार असला पाहिजे का वगैरे वगैरे, नाही असे पण एक्झाम्पल्स आहेत की जे 12वी नापास झाले पण पुढे जाऊन UPSC क्लिअर केली. कारण ही UPSC एक्झामच अशी आहे की ती सगळ्यांना सेम लेवलवर आणून ठेवते, की सगळ्यांना सेम कॉम्पिटिशन आहे. तुम्ही वेगवेगळ्या विषयांमध्ये ग्रॅज्युएशन केलं असेल तर ऑप्शनल सब्जेक्ट असतो, तुम्ही तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट तुमचा ग्रॅज्युएशन विषय घेऊन कम्प्लीट करू शकता. सो हा पण काही एक गैरसमज आहे. सो ही एक्झाम एवढी टफ का आहे तर त्याच्यासाठी मेहनत करायची जास्त तयारी पाहिजे, आणि खूपच जास्त लोक कॉम्पिट करत असतात आणि त्याच्यामुळे ती सगळ्यात जास्त टफ आहे. सो आता पण आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामधून कसं सिलेक्शन खूपच कमी आहे. आता ठाणे शहरामधून एक आहे मित्रच आहे अनिकेत हिरडे, त्याच्यानंतर उल्हासनगरचा एक आहे, दोघंही शहरी भागातले, ग्रामीण भागातून मी एकटाच आहे. पण गेल्या काही वर्षातही आपल्याला खूपच क्वचितच एखाद दुसरा दिसतो. तेच आपण सातारा सांगली कोल्हापूरकडे जाऊन पाहिलं, पश्चिम महाराष्ट्रात पाहिलं तर मात्र तिकडचा सक्सेस रेट जास्त आहे, तिकडचे तयारी करणारे जास्त आहेत. तर मे बी आपल्याकडे मे बी तेवढे जास्त विद्यार्थी वळत नाही इकडे, तर ते आपण तिथे आपण एक काही वर्क करू शकतो की का वळत नाही किंवा व्यवस्थित मार्गदर्शन मिळतं की नाही, त्याच्यामुळे ते एक आहे. त्याच्यानंतर काही रियालिटी आहेत सिव्हिल सर्व्हिसच्या, त्याच्यामध्ये मी नक्कीच सांगेल की हे अनडुएबल तर अजिबात नाही, म्हणजे तुम्ही क्लिअर करू शकत नाही अशी तर अजिबात एक्झाम नाही. तुमच्यासमोर एक्झाम्पल उभा आहे की तुम्ही लहानपणापासून बघताय. तर मला पण तिसऱ्या अटेम्प्ट नंतर मला पण खूप डाऊट यायला आले होते की नक्की हे काय करतात, नक्की कशी एक्झाम आहे, मी एवढे मेहनत करून एवढे चांगले पेपर लिहून पण कसं नाही झालं. तर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. मे बी ते लेट मिळालं माझ्या केसमध्ये मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी मिळालं, पण एवढंच आहे की नक्कीच लेट मिळेल. दुसरी गोष्ट UPSC म्हणजे काही सगळं नाही आहे. आपण आज पण मी मागच्या आठवड्यात पण मी ऐकलं की एका एक सिव्हिल सर्व्हिस ऍस्पिरंटने आत्महत्या केली किंवा मागे पण MPSC तर तो एक आपल्या खूपच जास्त वाईट हे की याच्या व्यतिरिक्त पण खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत. असं नाही आहे की हेच सगळं आहे, याचा लाईव्ह बनवून काही लोक जगतात आणि मग त्याच्यामुळे खूपच जास्त निराशा येते, तर ते पण खूप चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे की हा एक जस्ट जॉब आहे, म्हणजे आपल्याकडे अशी एक पद्धत आहे की IAS झाला IPS झाला म्हणजे देव झाला,
म्हणजे काहीतरी त्याने भयानक मोठं काहीतरी केलं. एक एक्झाम एक्झाम क्लिअर केली त्याने एक जॉब मिळवला, त्याला त्याचं नोकरी आहे, त्याला त्याला जॉब, त्याचे पैसे मिळतात त्याला. ते काही थोडी मोठे हे नाही आहेत, थोडी ते दैवत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये पण एक जास्त गर्विष्ठपणा म्हणू किंवा ते एक थोडासा हे येतो की आपण काहीतरी समाजापेक्षा वेगळे आहेत किंवा आपल्यामध्ये काहीतरी जास्त चांगल्या क्वालिटीज आहेत, आपण ते समाजामध्ये कमी लेखायला लागतात. सो हा एक आहे. तर याच्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये सगळं सगळ्या कुटुंबाचा आणि सगळ्या मित्रमंडळीचा आशीर्वाद आहेत, संस्कार आहेत त्यांचे. अगदी मी जेव्हा माझ्या मैत्रिणींना सांगतो की आमची फॅमिलीला आमच्या फंक्शनला इन्व्हाइट केलं की 200 लोक जमतात, तर त्यांना एवढं आश्चर्य वाटतं की एवढी मोठी फॅमिली, म्हणजे अजूनही एवढे कनेक्टेड आणि एवढे सगळे कार्यक्रमाला येतात, हीच एक मोठी गोष्ट आहे आणि नक्कीच आपल्या कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण आज सगळे सोबत आहोत. आणि बऱ्याच जणांना त्याचं खूप आश्चर्य वाटतं. त्याच्यानंतर आई वडिलांची कशी काळजी घ्यावी हे मी माझ्या आईकडून आणि पप्पांकडून शिकलो. माझ्या मावश्या असतील आणि मामांचा उल्लेख करायचा राहिला मग अशी भगवान मामा आणि विनू मामा, त्यांच्यामध्ये त्यांनी पण भगवान मामाचा खूपच जास्त प्रत्येक स्टेजला आणि प्रत्येक याला त्याच्याकडे खूप डेटा अपडेटेड असतो की एवढ्या लोकांनी दिली, एवढ्या लोकांनी एवढा सक्सेस रेट आहे. सो तो पण खूप जास्त अभ्यास करत असतो. आणि विनू मामाचाही कंटिन्युअस कॉल चालू असतो. आणि विनू मामा तर म्हणजे सक्सेस मिळाल्यानंतर विनू मामाला माहितीये की पुढे लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं ते. त्याच्यामुळे तर माझ्या मावश्या असतील किंवा दोन्ही मावश्या दोन्ही मामा यांनी आजोबांची काळजी कशी घेतली ते मी पाहिलंय त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये. माझ्या काकांनी पप्पांनी आणि त्यांनी पण पाहिलंय की आजीची काळजी कशी घेतली होती. सो तुम्ही सगळ्या जसं सगळ्यांनी सांगितलं की आपल्या माणसांना विसरायचं नसतं, तर ते संस्कार पाहतोय आम्ही. आम्ही आमच्या कुटुंबातच दिसतायत ते की आपल्या माणसाशी कसं कनेक्टेड राहायचं. आणि जमिनीवर राहायचा प्रश्न जर बऱ्याच जणांनी सांगितला, तर नक्कीच हा सल्ला खूपच खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि अशा प्रसंगी जेव्हा सगळे लोक तुमचं नाव घेत असतात, जेव्हा सगळे लोक तुम्हाला गौरव करत असतात, त्यावेळेस मात्र ही गोष्ट खूपच इम्पॉर्टंट आहे आणि नक्कीच मी ती लक्षात ठेवेल. आणि आता राहिलं माझ्या पुढच्या प्रवासाबद्दल, तर बऱ्याच जणांना तो प्रश्न आहे की आता पुढे काय, म्हणजे आता 560 रँक आला, आरबीआयचा जॉब चालू आहे, तर पुढे काय. तर युपीएससीची एक्झाम ही साधारण 19 ते 20 सर्व्हिसेससाठी असते. त्याच्यातले आपल्याला फक्त 3-4 माहिती आहेत. IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, जे कलेक्टर म्हणतो आपण, IPS पोलीस ऑफिसर्स, त्याच्यानंतर फॉरेन सर्व्हिस ऑफिसर्स IFS असतं, त्याच्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिसच्या 2 असतात. अशा 4-5 आपल्याला माहिती आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त अजूनही 10-15 सर्व्हिसेस असतात. पोस्टल सर्व्हिस म्हणा किंवा ट्रेड सर्व्हिस म्हणा किंवा डिफेन्स इस्टेट म्हणून असतं एक कॅन्टोनमेंट बोर्डवर. तर त्या आता जर माझा रँक पाहता, साधारण OBC रँक माझा थोडं खालचा आहे, त्याच्यामुळे पहिल्याच्या 4-5 मी नावं घेतली त्याच्यामधलं मला मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. सो कुठल्या तरी पुढचं काहीतरी मिळेल, पोस्टल किंवा ट्रेड किंवा अजून कुठल्या तरी, ते 2 महिन्यात कळेल. सो तोपर्यंत तरी आरबीआयचा जॉब तर चालूच आहे. त्याच्यानंतर जेव्हा सर्व्हिस अलोकेशन होईल, जेव्हा सर्व्हिस अनाऊन्स होईल, तेव्हा मी तो महत्वाचा डिसिजन असणार आहे ऍक्च्युली आरबीआय सोडायचा की आरबीआय मध्येच कंटिन्यू करून परत एक्झाम द्यायची की तिकडे सिव्हिल सर्व्हिस जॉईन करायचं. कारण शेवटी तिथे पण गेलं परत अभ्यास करायचंच आहे, तर मग इथे सेटल तरी आहे. त्याच्यामुळे तो पण एक मेन डिसिजन घ्यायचा आहे की 2 महिन्याचा वेळ लागेल त्याला. पण एवढं आहे की क्लास 1 सर्व्हिसच मिळणार आहे कुठली तरी, तर त्याची अजून वेळ आहे, त्याला 2 महिने त्याला लागतील. सो पुढे आता जसं म्हटलं की मी रिलीम्स देऊन आलेलो आहे, आता मला अगेन मला जास्त काही अपेक्षा नाही आहे, बघूया. तर जे काही रिझल्ट लागेल तो आता एक्सेप्ट करेलच. आणि जर झालं तर नक्की यावेळेस चौथ्या अटेम्प्ट सारखं करणार नाही. यावेळेस खूप जास्त एक 1 लास्ट टाइम खूपच जास्त प्रयत्न करून आणि जेवढेही मला मेहनत करता येईल तेवढे करून IAS साठी ट्राय करणार. आता 560 रँक आलाय, साधारण 300 आसपास असता तर IAS झालो असतो कलेक्टर. आणि बाकीच्या पण सर्व्हिसेस चांगल्या 450 पोलीस सर्व्हिस पण मिळून जाते. सो ठीक आहे, रँक इम्प्रूव्ह करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार. आणि बाकी सगळे तुम्ही आलात, सगळे भुकेलेले असणार, कारण पावणे 3 झालेत, त्याच्यामुळे मी आता थांबतो, भरपूर जास्त थांबलं. पण धन्यवाद खूप सगळ्यांचे आणि आशीर्वाद असेच राहू द्या. धन्यवाद. नक्कीच पूर्ण जीवन प्रवास किंवा अपयश आल्यानंतर सुद्धा मित्रांनो कसं खचून जायचं नाही
याच्यापुढे काय करायचं ते नीरज दादा तू ठरव, आम्ही विचार करतोय की आता लग्न कधी. ओके, तर सगळ्यांनी कुणीही भोजन केल्याशिवाय जायचं नाहीये. अशा पद्धतीने आजचा हा अभिनंदनाचा वर्षाव कौतुक सोहळा पाटील परिवाराच्या शिरपेच्यात मानाचा तुरा हे सगळं काही झालंय. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सगळ्यांनी. ओके, तर आपण क्रमाक्रमानं येऊन नीरज दादाला गिफ्ट देऊया. कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नका. आणि आजचा हा छोटेखाने कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी या ठिकाणी जाहीर करून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. धन्यवाद.